माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील प्रचार सभेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं जोरदार कौतुक केले. जे माझ्या बारशाला उपस्थित होते तेच आज माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आणि यानंतर सभेत एकच हशा पिकला. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधानांनी साताऱ्यात सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांची सत्ता आणली. मोदींना उपमा द्यायची झाली तर देशाचे आयर्न मॅन अशी उपमा द्यावी लागेल. त्यांनी कलम 370 मध्ये बदल करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवला. त्यांनी देशाची सुरक्षा यंत्रणा सक्षम केली असं उदयनराजेंनी आपलं मत व्यक्त केलं.